नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत है आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये। आज आपण आलेलो आहोत घोडेगावच्या गाईच्या बाजारामध्ये आणि घोडेगावच्या गाईच्या बाजारातील काही टॉप गाई आपण बघतो। या ठिकाणी बघू शकता तुम्ही अतिशय छान अशा गाई आहेत। महाराष्ट्रामधील प्रसिद्ध बाजार म्हणून घोडेगावच्या बाजाराची ओळख आहे। गाईसाठी आणि म्हशीसाठी प्रसिद्ध असलेला बाजार। तर या गाईच्या किमती वगैरे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार भाऊ, काय नाव आपलं? गणेश पाचे। किती असतात का गाई आपल्याकडे? आपल्याकडे 15 ते 20 गाई असतात। आज किती आणल्या होत्या? आज 20 आणल्या होत्या। 20 गाई आणल्या होत्या। तर शेतकरी बंधूंना बघू शकताय, यांची दावण एक चांगली मोठी दावण असते। जर कोणाला खरेदी करायची असेल तर गणेश भाऊंना तुम्ही फोन करू शकताय। तर गाई बघू शकतायत, या प्रकारच्या सगळ्या गाई असतात त्यांच्याकडे। 20 मधल्या 4 राहिल्यात का? आज 5 आहेत का सगळ्या? अच्छा, तर या 5 गाई आहेत। बरं, याच्या काय किमती वगैरे? फिरवा बरं गाई जरा थोड्या। पुढे घ्या ना, पुढे घ्या थोडी। तर शेतकरी बंधूंनो बघू शकतात, या 5 गाई त्यांच्याकडे राहिल्यात 20 मधल्या, 15 गाई त्यांनी दिलेल्या आहेत। तर या गाईच्या किमती काय आहेत नेमकं, आज आपण जाणून घेणार आहे। काय सांगितली पलीकडची? जी पलीकडची 1,20,000। काय सहादात कारवड दुसऱ्यांदा आहे? 1,20,000 जास्त होती ना। द्यायची किंमत सांगा ना। थोडा शेतकरी मित्र आले करून कमी द्या। फिरवा बरं अशी तिला। हे बघा, 1,20,000 रुपये कालवडीचे सांगतायत, पण व्यवहाराला बसल्यावर कमी होतील पैसे। अजून काय होईल फायनल दोघीचे सांगा बरं वेगवेगळे? 2,30,000 जोडा देऊन टाकू। 2,30,000 जोडा होईल, 1,15,000 हिशोबाने म्हणतायत तुम्ही। तर महाराष्ट्रभर शेतकरी फोन करतात शकील भाईला, आणि शकील भाई पण त्यांच्यासोबत आहेत। भाई काय किंमत जास्त वाटते का? गणूभाऊ ने आपल्याला सांगायला सांगितलं, तुम्ही शेतकरी बांधव जर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आले, आपल्याला कॉल करून जर आले तर आपण त्यांना अंगाच्या सगळ्याच्या दुधाच्या बोलीत, आपलं घोडेगाव बाजार असेल, लोणी बाजार असेल, दोन ठिकाणी आम्ही उपलब्ध असतो। लोणी मध्ये मंगळवारपासून बाजार भरतो, मंगळवारपासून आम्ही लोणी मध्ये असतो आणि गुरुवार शुक्रवार घोडेगाव मध्ये असतो। बर गणूभाऊ, पण गणूभाऊ स्टँडर्ड व्यापारी गायचा व्यापार आहे त्यांचा पण। बर बर, आणि माझं पण घेऊन देत आणि विकायचं काम मी शेतकरी बांधवांसाठी करत असतो, त्यांना आम्हाला पण 2 पैसे मिळतात। पण शेतकरी बांधवांना मला या वेळेच्या माध्यमाने कळकळची विनंती करायची का बाबा, शेतकरी बांधवांनी या युट्यूबच्या माध्यमातून कोणालाही एकाशीच कॉन्टॅक्ट करून आणि एकाच्या संपर्कात ते न्यायला पाहिजे असं म्हणजे। काही लोकांना 2-4 जणांना कॉन्टॅक्ट करायचे, मग तिथे आल्यानंतर शेतकऱ्याला बर्डन होतं। बर बर, पण व्यापारी येतो म्हणजे कोणालाही कॉल करा, फक्त एकाकडे या, कोणी तुम्ही कोणालाही कॉल करा, सगळ्या कोणत्याही माझ्या व्यापारी बांधवाला तुम्ही फोन करा, पण फक्त माल घ्या तरी तुम्ही एकाकडूनच घ्या। बर बर बर, ही माझी म्हणजे प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे शेतकरी बांधव। शेतकरी बांधवांनो बघू शकताय, जर तुम्हाला बाजारामध्ये गाई खरेदी करायची असतील, ओळखीच्या व्यापाऱ्यांना तुम्ही फोन करा। आपण जे स्क्रीनवरती नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा, पण इथं आल्याच्या नंतर 2-4 व्यापाऱ्याकडे जाण्यापेक्षा एकटी एकाच व्यापाऱ्याकडे जा आणि खात्रीशीर गाई खरेदी करा। तर आता गणेश भोकडच्या गाई आता, या गाईच्या किमती आपण जाणून घेऊ। या काळ्या गाईची काय सांगितले? 1,10,000 रुपये। आणि हिचे? 1,05,000। आणि बाजूची? 95,000। म्हणजे सरासरी 1,10,000, 1,05,000, 15,000। वीस पलतची गाय ही 1,00,000 ते 1,25,000 रुपयापर्यंत भेटू शकते। त्याची अंगाची साडाची दुधाची बोली असते, 4-7 परिणाम आमच्याकडे गाय अवेलेबल असतात। बरं भाई, आता ह्या ज्या गाई येतात ह्या दूध किती देतील बरं? आमचा जो माल आहे, सर्वप्रथम लोणी बाजार असेल, घोडेगाव बाजार असेल, आमच्या बाजारामध्ये काय बँगलोर पंजाबचा माल येत नाही। आमच्याकडे आमच्या दरानं सगळं खेड्यावरचा आणि आपल्या 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 वातावरणात सूट होणार हा माल आहे। अच्छा, म्हणजे आसपासचाच माल आहे सगळा, लोकलचा आपल्या आसपासचा माल आहे। बर बर, तर दुधाची काय गॅरंटी राहील यांची मग सरासरी? यांची 20 प्लसची बोली राहील, 20 लिटर दूध देतील। 25 या दोन ज्या आहेत त्या 20 आहेत, ह्या ज्या दोन आहेत त्या 25 आहेत। तर शेतकरी बंधूंनो शकील भाईंना किंवा गणूभाऊला फोन करून नक्की या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। इथं आल्याच्या नंतर तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची खात्री नक्कीच दिली जाईल आणि तुम्हाला एकदम एक विश्वासपूर्ण व्यवहार करून दिला जाईल। शेतकरी बाजारात आलेला व्यवहार करून हसतच गेला पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे। कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक करायची नाही आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कसा फायदा करून देता येईल यासाठीच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहोत। तर बघू शकतात एकदम चांगल्या क्वालिटीच्या 1,10,000, 1,05,000, अगदी 90,000 या गाई येतात। बघू शकता एक सिक्का गाई येतात, दातं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घेऊ शकताय। सहा दात आहे आणि जवळ आलेली ना। किती दिवस बाकी आहे? 10 दिवस बाकी आहे। तर बघा, कोणाला घ्यायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।